मला कोणी अटक करू शकले नाही माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः सरेंडर झालो अशी प्रतिक्रिया आमदार तथा भाजपचे युवा नेते नितेश राणे यांनी सावंतवाडी येथे दिली सोबत ते म्हणाले की थोडे दिवस आता आराम करणार आहे आणि त्यानंतर मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे मात्र ज्या दिवशी बोलेल त्या दिवशी अनेकांना ब्लड प्रेशरचा त्रास होईल हे मात्र निश्चित असाही टोला त्यांनी लगावला यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की मी कधीही फरार झालो नव्हतो पोलीस ज्या ज्यावेळी मला बोलवत होते त्या त्यावेळी मी त्यांच्यासमोर हजर राहून त्यांना सहकार्य करत होतो त्यांना हवी ती माहिती देत होतो तसेच यापुढे देखील करणार असल्याचे त्यांनी म्हटले माननीय न्यायालयाचा न्यायव्यवस्थेचा आभार मानतो की त्यांनी जो निर्णय दिला त्याचमुळे आजचा दिवस आम्हाला अनुभवाला भेटतो आहे पहिल्या दिवसापासून म्हणजे अठरा डिसेंबर ज्या दिवशी ही घटना झाली ते आजपर्यंत मी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना संबंधित अधिकाऱ्यांना जी जी मदत हवी होती जी जी माहिती दे हवी होती सगळ्या तपास कार्यामध्ये मी सातत्याने मदत करत होतो आणि तशीच मदत ह्याय पुढेही जिथे जिथे पोलीस खात्याला माझी मदत लागेल तपास कार्यामध्ये माझी मदत लागेल मला मा माननीय न्यायालयाने जी अटी शर्ती लावून दिलेल्या आहेत त्या सगळ्या अटी शर्तीचं पालन करून आणि संबंधित आयोनी जेव्हा जेव्हा मला बोलवतील तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे जाऊन ते हजेरी लावून त्या सगळ्या तपास कार्यामध्ये मदत मी कालही केली होती आजही करणार आणि पुढेही करणार आहे जेव्हा सरकार पडायची वेळ येते जेव्हा ईडीच्या कारवाया चालू होतात तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात हा प्रश्न आम्ही विचारायचा का लता दिदींच्या अंत्यविधीच्या वेळी मुख्यमंत्री कोणताही बेल्ट न घालता उपस्थित राहतात मात्र अधिवेशनाच्या काळात ते आजारी का पडतात आता दोन दिवस प्रकृतीबाबत काळजी घेऊन आराम केल्यानंतर गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाने टाकली आहे त्या ठिकाणी मी जाणार आहे त्यासोबतच मुंबई नगरपालिका निवडणुकीबाबत जी जबाबदारी पक्षाने टाकली आहे तिथेही लक्ष घालणार आहे या सगळ्यानंतर मी सविस्तर बोलणारच आहे आणि ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना ब्लड प्रेशरचा त्रास होईल असे ते यावेळी म्हणाले ज्या दिवशी मी सरेंडर झालो त्या दिवशी आपल्याला माहिती असेल की अजून चार दिवस मला सर्वोच्च न्यायालयाचं प्रोटेक्शन होतं संरक्षण होतं पण तरीही त्या एक दिवसाअगोदर जे काही कोर्टाच्या बाहेर घडलं ज्या पद्धतीने माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकाऱ्यांना जे काही केसेसमध्ये अडकवण्याचा जो काही प्रयत्न चालू झाला आणि त्याचबरोबर मी हाही विचार केला की के सिंधुदुर्गाच्या जनतेला माझ्यामुळे कुठला त्रास नको कायदा आणि कुठेही खराब माझ्यामुळे होता कामा नाही म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करून माझ्या वकिलांशी चर्चा करून मी स्वतः सरेंडर झालो मला प्रोटेक्शन असताना पण स्वतः सरेंडर झालो मला अटक केलेली नाही हे सरकारने मला अटक अजूनपर्यंत करू शकलेले नाही मी स्वतः सरेंडर झालो आणि त्यानंतर आपणच पाहिलं असेल मला दोनच दिवसाची पी सी दिली गेली आणि मग मी एम सी आरमध्ये होतो